झी 24 तास एक पाऊल पुढे। गौतम गंभीरनं आयपीएल मधील आपल्या कॅप्टन्सीनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। त्याच्या या कामगिरीमुळेच महेंद्रसिंग धोनीचा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनंही गंभीरलाच पसंती दिली आहे। गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या पाचव्या सीझनचं अजिंक्यपद पटकावण्याची किमया साधली। गेल्या चार सीझनमध्ये कोलकात्याच्या टीमला जे जमलं नाही ते गंभीरनं साध्य करून दाखवलं। या विजेतेपदामुळे त्याच्या कॅप्टन्सीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। तसंच भारताच्या टेस्ट कॅप्टन्सीसाठी महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जात आहे। अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय। टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं तर गंभीरला टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवून टाकावी असं मतही व्यक्त केलंय। महेंद्रसिंग धोनी वन डे आणि टी ट्वेंटीसाठी योग्य कॅप्टन आहे। त्यानं भारताला टी ट्वेंटी आणि वन डे वर्ल्ड कप जिंकून दिलाय। मात्र टेस्टसाठी गंभीर हा चांगला पर्याय ठरू शकतो। भारतीय टीमचं नेतृत्व तो यशस्वीपणे करू शकतो, त्यामुळे गंभीर टीम इंडियाच्या टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीसाठी चांगला पर्याय ठरू शकणार आहे। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये भारताला सपाटून मार खावा लागल्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीवर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते। त्याला कॅप्टन्सीवरून हटवण्याची मागणीही जोर धरू लागली होती। आता आगामी काळात या दोन्ही टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यामुळे भारतीय टीमला टेस्टमध्ये पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परत आणण्यासाठी नेतृत्व बदलाची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा काटेरी मुकुट गंभीरला घालण्यात येतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।